हा दशरथ महादेव झोरे राहणार मुक्काम पोसरे बुद्रुक सडेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. या सडेवाडीमध्ये पहिल्यांदा आमच्याकडे दुष्काळग्रस्त म्हणून वाडी होती. आमच्या वाडीमध्ये 46-47 घरं असताना मिनिमम 200 ते 250 लोकसंख्या होती आणि या वाडीसाठी आम्ही मिनिमम दररोज 4 ते 4.5 किलोमीटरवरून पायपीट करून डोक्यावरून हंडे घेऊन पाण्याची आम्ही ये जा करत होतो, ने आण करत होतो. आणि त्यावेळेस आमच्याकडे एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीत एकदम दुष्काळग्रस्त भाग होता. साधारणतः प्रत्येकाकडे गुरंढोरं होती तरी आम्ही नदीचा वापर करायचो पाण्यासाठी. आणि हे करता करता आमच्याकडल्या काही लोकांच्या डोक्यात पाण्यासाठी नवीन पिढीने असं ठरवलं की आपण पाण्यासाठी पहिल्यांदा काहीतरी आपण करूया. तर मग श्री उल्हास जलवर्धनीचे नायक उल्हास परांजपे सर तसे आमच्या वाडीतील होतकुरू पिढी यांनी गाठीभेटी करून या वाडीवरती जलसंवर्धनीच्या मार्फत 25,000 लिटरच्या टाकीचा एक टँक बांधून घेतला. आणि मग या टँकचा वापर आम्ही असा सरासरी मिनिमम आम्ही 200-250 अशी फलझाडं, की उदाहरणार्थ फलझाडे लावली ती लावली आणि त्याच्यानंतर आम्ही दररोज लागणारा भाजीपाळा याच्यातून आम्ही उत्पन्न घेऊ लागलो. घेता घेता सरासरी काही केळी आहेत, सरासरी केळींमधून आम्हाला 2-3 महिन्याने आम्हाला कमसेकम 400 ते 500 रुपये प्रत्येक केळीमागे मिळतात. गेल्या वर्षी तर आमच्याकडे आम्ही ठिबक सिंचन करून आंबा लागवड केली होती आणि यावेळेस त्या आंबा ठिबक सिंचन केल्याच्या नंतर यावेळेस तो आंबा आमच्याकडे फळधारणा व्हायला लागले. त्याचबरोबर आम्ही सागाची रोपं लावली आणि सागाच्या रोपांवरती कालीमिरीचा वापर केला. कालीमिरी पण 2 ते 3 वर्षात लागण्याचा संभव आहे. त्याच्याबरोबर आम्ही बांबूची लागवड केली. बांबू 1,012 रोपं लावलेली आहेत आत्ता. हळद लागवड सुरण कनक असा याचा वापर करून आम्ही उदरनिर्वाहासाठी करत आहोत. आणि याच्यापुढे आमच्यासारखी नवीन पिढी अजून त्याच्यातून प्रयत्नशील आहे. इथे बोलून मी इथे थांबतो.